गानसम्राज्ञी ने भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज म्हणजे 6 फेब्रुवारी 2022 निधन झालं. त्यांचं वय 92 वर्ष होतं. दिदींनी वयाच्या 13व्या वर्षी साल 1942 पासून त्यांच्या सांगीतिक प्रवासाला सुरुवात केली होती. त्यांनी आजवर 30,000 अधिक गाणी गायली. आज आपण दिदींबद्दल काही माहीत नसलेल्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. दिदींचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे सुद्धा गायक, नाट्य अभिनेते आणि संगीतकार होते. एकदा त्यांच्या शिष्याला त्यांनी राग पुईरी धनश्रीचा रियाज करायला सांगितला होता. लता दीदी जवळपास खेळत असताना तो राग चुकीचा गात असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्याला अचूक राग गाऊन दाखवला. त्यावेळी पंडितांना दिदींमध्ये त्यांची शिष्या दिसली. तेव्हा ते दिदींच्या आईला आपल्या घरातच एक गायिका आहे आणि आपल्याला हे कळलंच नाही असं सांगितलं. दिदींनी वयाच्या 5व्या वर्षीच त्यांच्या वडिलांच्या संगीत नाटकात काम केलं होतं. 1942 साली त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि 1948 पर्यंत त्यांनी 8 सिनेमे केले. पण त्यांना अभिनयात फारशी वाव मिळाली नाही. घरात मोठी बहीण म्हणून भावंडांची जबाबदारीही त्यांच्यावर होती. आज गानसम्राज्ञी ही पदवी असताना दिदींना पहिल्यांदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं होतं हे तुम्हाला माहिती आहे का? प्लेबॅक सिंगर म्हणून या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर त्यांचा आवाज अगदी कोमल असल्यामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर 1949 मध्ये महल चित्रपटातलं आएगा आने वाला हे गाणं गाऊन दिदींनी त्यांची क्षमता इंडस्ट्रीला दाखवून दिली. हे गाणं भल्या भल्या गायकांना सुद्धा जमलं नाही, ते दिदींनी सहज गाऊन दाखवलं. 1962 साली भारत चीन सोबत युद्धात हरला तेव्हा भारताचे अनेक वीर जवान शहीद झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून दिदींनी ए मेरे वतन के लोगो हे गाणं गायलं आणि नेहरूंना सुद्धा अश्रू अनावर झाले. या सगळ्या व्यतिरिक्त दिदींना क्रिकेटची सुद्धा आवड होती. इंग्लंडच्या लॉर्ड स्टेडियम मध्ये त्यांच्यासाठी नेहमीच एक गॅलरी रिझर्व असायची अशी देखील माहिती समोर येते. प्रेक्षकांच्या आवडत्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजश्री मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. लता दिदींचं कोणतं गाणं तुम्ही नेहमी ऐकता हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.